हाय, मी डॉक्टर देविका गोडबोले. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी गेल्या 4 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. सध्या माझं ऑनलाईन कन्सल्टेशन ची पण प्रॅक्टिस सुरू आहे. माझं ड्राय नीडलिंग, मॅन्युअल थेरपी, कायनेझिओ टेपिंग आणि ॲक्वॅटिक थेरपी मध्ये कौशल्य आहे. आणि आज आपण दोन महत्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. पहिलं म्हणजे मोबाईलचा वापरमुळे पाठीचं दुखणं किंवा मानेचं दुखणं आजकाल खूप खूप लोकांमध्ये पाहायला मिळतात ते. आणि माझ्या मते ह्या गोष्टी खूप बारीक आहेत, पण हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. तर सेलफोन च्या वापरामुळे पाठीचं आणि मानेचं दुखणं हे दोन कारणांमुळे होऊ शकतात. आणि हे दोन्ही कारणं पॉस्चर म्हणजे मुद्रा किंवा आपल्या शरीराची ठेवण याच्याशी संबंधित आहे. पहिलं कारण म्हणजे सामान्यतः 90% लोकांना मोबाईल हा खाली धरून मान वाकवून पाहण्याची सवय असते आणि यामुळे मानेच्या आणि पाठीच्या स्नायूंवर ताण पडतो व मणक्यांवरही ताण पडतो. कसं असतं की सतत डोकं खाली वाकवून ठेवल्यामुळे आपल्या पाठीच्या व मानेच्या शिरांना व इतर सांध्यांना अधिक काम करावं लागतं, म्हणजे त्यांना स्वतःचं काम करावं लागतं आणि डोक्याची मुद्रा किंवा आपल्या पाठीच्या कणाची मुद्रा बनवून ठेवण्यासाठी अधिक काम करावं लागतं आणि त्यामुळे ते थकतात आणि पेशंट्सला अशक्तपणा जाणवतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करा की तुमच्या स्नायूंमध्ये 10% ताकद आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून 100% काम करवता ते, तर ते शेवटी कुठे ना कुठे थकणारच ना. आणि हाच थकवा पेशंट्सला बॅक पेन किंवा नेक पेनच्या द्वारे जाणवतो. दुसरं कारण म्हणजे भरपूर लोकांना मोबाईल फोन त्यांच्या बॅक पॉकेट म्हणजे मागच्या खिशात ठेवायची सवय असते. आणि जर तुम्ही मोबाईलवर बसला आहात तर तुम्ही असमानपणे बसला आहात आणि त्यामुळे बटक म्हणजे आपण ज्याला नितंब म्हणतो, नितंबात असलेला एक मसल आहे पिरिफॉर्मिस म्हणून, तो खोल असतो आणि कुठे ना कुठे त्या फोनच्या दाबामुळे त्याला दाब बसतो आणि तो टाईट होत जातो म्हणजे ताठ होतो. आणि तिथूनच वाहणारी सायटिक नर्व कुठेतरी याला पण दाब बसतो आणि त्यामुळे बहुधा पेशंट्सला टिंगलिंग नमनेस म्हणजे सुन्नपणा किंवा जळजळ किंवा मुंग्या पायात फील होतात किंवा त्यांना असं वाटतं की पाय अगदी अशक्त पडला आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासोबत तुम्ही हे प्रयत्न करून बघा. तुमच्या मानेची जी ही शीर आहे त्याला दाबून बघा आणि दाबल्यावर कदाचित तुम्हाला इथे वेदना होऊ शकतात किंवा तुम्हाला वाटेल की ही जी हे जे स्नायू आहे हे ताठ झालेले आहे किंवा टाईट आहे. किंवा खूप लोकांना मान हलवताना असं वाटतं की कुठेतरी अकडण आहे किंवा त्यांना मान पूर्णपणे नीट वर खाली किंवा बाजूला हलवता येत नाही. त्याचं कारण असं आहे की आपला जो पाठीचा कणा आहे त्याच्या अवतीभवती भरपूर असे स्नायू, अस्थिबंध म्हणजे लिगामेंट आणि अशा भरपूर शिरा असतात ज्या आपल्या पाठीच्या कणाला आधार देतात व त्याला स्थिरता देतात. आणि जेव्हा तुम्ही एका अवघड मुद्रेत खूप वेळापर्यंत बसतात तेव्हा ते जे स्नायू व ते जे शिरा असतात त्यांना त्यांच्या हालचालीसाठी तेवढी जागा मिळू शकत नाही आणि त्यामुळे ते अजून टाईट होत जातात. आता तुम्हीच विचार करा, जर तुम्ही सेलफोन असा धरला आहे खूप वेळापर्यंत तर तुमच्या मानेची ही शिर टाईट नक्कीच होणार. आणि हाच टाईटनेस जो असतो हा कधी कधी आपला जो पाठीचा कणा असतो त्याला एक पुल किंवा त्याला एक ताण देतो आणि ज्यामुळे पाठीचा जो नॉर्मल शेप असतो म्हणजे जो एस कर्व असतो कुठेतरी त्याच्यात पण थोडा बदलाव येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लोकांना मणक्यांचा त्रास देखील जाणवू शकतो, ज्याला आम्ही हर्निएटेड डिस्क असं म्हणतो. तर हर्निएटेड डिस्क मध्ये कसं असतं की आता हे दोन मणके आहे, दोन मणक्यांच्या हाडांमध्ये एक गादी असते किंवा एक उशी असते आणि त्या उशीमध्ये मऊ पदार्थ असतात. कधी कधी ते फुगतात किंवा ते फुटतात आणि त्यामुळे ते मज्जारज्जू म्हणजे आपल्या स्पाइन वर दाब देतात आणि तिथून वाहणाऱ्या ज्या नसा असतात ज्या आपल्या हातात किंवा आपल्या पायात वाहतात त्यांच्यावर दाब पडतो.
आणि त्यामुळे भरपूर लोकांना परत टिंगलिंग नमनेस म्हणजे मुंग्या किंवा झुणझुण्या वाटतात, आणि त्याला मग आम्ही रॅडिक्युलोपॅथी असं नाव देतो. तर यासाठी मी पेशंट्सला तीन शब्द नेहमी सांगते, स्टँड स्मार्ट, सिट स्मार्ट आणि लिफ्ट स्मार्ट. म्हणजे तुमचा जो शरीराची ठेवण आहे किंवा तुमची जी शरीराची मुद्रा आहे, जर ही बरोबर असेल तर तुमच्या जितके पण स्नायू आहेत ते बऱ्यापैकी रिलॅक्स राहतील आणि त्यांच्यात थकवा येणार नाही. कसं असतं की आपलं ओटी पोट म्हणजे कोर आणि पाठीचे भरपूर स्नायू मिळून आपला गाभा मजबूत करतात, त्यामुळे आपल्या पाठीला एक आधार मिळतो आणि एक स्थिरता मिळते. त्यासाठी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस खूप गरजेचे असतात. स्ट्रेंथनिंग कसंही होऊ शकतं, तुम्ही वेट घेऊ शकतात किंवा तुम्ही नॉर्मल एक्सरसाइजेस करू शकतात ज्याने आपण मसल्सची स्ट्रेंथ वाढवतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस खूप इम्पॉर्टंट असतात, जे पण आपले टाईट किंवा जे ताट असे मसल्स आहेत आपण त्यांना ताणतो जेणेकरून त्यांच्यातला जो अकडन आहे किंवा जो टाईट पण आहे तो कमी होतो आणि मुवमेंट्स बेटर होतात. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही अर्गोनॉमिक्स म्हणजे फिजिओथेरपीमध्ये हे एक ट्रीटमेंटचा पार्ट असतो, जिथे जो पेशंट असतो जे काम करतो, आता समजा कोणी ऑफिस वर्कर आहे त्याला आम्ही ऑफिसमध्ये कसं त्याचा पॉस्चर बरोबर असलं पाहिजे, कसं बसायचंय, कसं पाठीचा ताण कमी करायचंय हे पण सुचवतो, जेणेकरून जो पाठीवर येणारा एक्सेस ताण आहे तो कमी होतो. या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्लस वॉकिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज, त्याला कधीच अंडर एस्टिमेट करू नका. आणि हे पेशंट टू पेशंट पण खूप डिफर करतं, पण मोस्टली तुम्हाला जर तुमची पाठ बरी ठेवायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्नायूंची ताकद वाढवावी लागेल आणि जे टाईट स्नायू आहेत त्यांना ताणावं लागेल. असं पाहायला जावं तर पाठीचं दुखणं हे तिशी नंतर सुरू होतं, पण आजकाल असं काहीच नाहीये. आजकाल मी लहान लहान मुलांना सुद्धा पाठीचा त्रास घेऊन येताना बघते क्लिनिकमध्ये. याचं कारण असं आहे कारण लॉकडाऊन नंतर सगळ्यांनाच मोबाईलवर अवलंबून राहण्याची खूप सवय झाली आहे. तासन तास मोबाईल स्क्रोल करण्यात जातात, लोकांना कळत नाही किती वेळ जातो आणि लोकांना त्यांच्या पॉस्चरचं पण भान राहत नाही. तर असं नाहीये की त्याला एक वयोगट आहे, अगदी लहान मुलांपासून तर अगदी म्हातारे आजी आजोबा पण पाठीचं दुखणं घेऊन येतात. पहिली गोष्ट, मोबाईल धरून कधी पण असं पाहायची गरज नाहीये. तुम्ही मोबाईलला समोर तुमच्या डोळ्याच्या लेवलवर ठेवून असं वापरलं तरी चालेल. म्हणजे आपण काय करतोय, आपण मानेला न वाकवता मानेला रिलॅक्स ठेवून मोबाईल वापरतोय आणि यात पाठीचा कणा पण सरळ राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बसून मोबाईल वापरत आहात तर तुम्ही तुमच्या पाठीच्या मागे उशी ठेवू शकतात आणि पाय लांबवू शकतात, लांबवून तुम्ही फोन पाहू शकतात, तुमचा पाठीचा कणा सरळचा सरळ राहणार. मग तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर चालत पण असाल तरी चालताना मोबाईल वापरू नये, हे मी सजेस्ट करीन. एका ठिकाणी बसा, एका ठिकाणी मोबाईल बघा आणि मग चाला. खूप लोकांना चालताना मोबाईल पाहण्याची सवय असते, त्यामुळे बॅलन्स जाऊ शकतो आणि इजा होऊ शकते. तर म्हणून जर तुम्हाला मोबाईल वापरच करायचा आहे तर तुम्ही त्याला एक ठिकाणी बसून वापरून आणि मग चालावं अशी माझी सजेशन आहे. आणि जितकं ताट बसता येईल तेवढं तुम्हाला ताट बसायचंय. जर मोबाईल तुम्ही सतत समजा 1 किंवा 2 तासापर्यंत वापरतात तर मेक शुअर की तुम्ही मधून मधून थोडेफार असे ब्रेक घेतात आहे, थोडं चालतात आहे, थोडं स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतात आहे आणि मग परत मोबाईल वापरतात. तो बसताना कधी पण खांदे आणि मान हे अशी नसली पाहिजे, कारण जेवढे खांदे वाकले जातात तेवढेच पाठींच्या शिरांवर ताण येतो आणि तितकंच मग ह्या शिरा पण टाईट होतात. त्यापेक्षा खांदे जेवढे तुम्हाला मागे घेऊन बसता येईल आणि जेवढं तुम्हाला कोणतंही फोन असो किंवा कोणतेही पुस्तक किंवा कम्प्युटर याला तुम्हाला जेवढं तुमच्या चेस्टच्या जवळ ठेवून वापरता येईल तेवढं बरं आहे. कारण तुम्ही जेव्हा कोणत्याही गोष्टीला तुमच्या छातीच्या जवळ आणतात तेव्हा तुमचे वाकण्याचे जे चान्सेस असतात ते कमी असतात. तर तुम्ही समजा कम्प्युटर पण वापरतात तर तुम्ही असं वापरू शकतात, किंवा तुम्ही जर फोन पण वापरतात
तर तुम्ही जितक्या जवळ होईल तितक्या जवळ वापरून फोन वापरू शकता.